आपल्यासोबत ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव फोनवर जोडलेले आहेत. भालेरावजी, अत्यंत दुःखद बातमी आपण पाहतोय. आपले निसर्ग कवी हरपले आहेत. आपल्या भावना. सकाळी 8:30 महानोर गेले आणि लगोलग ती बातमी कळाली. हॅलो. हा सर, बोला बोला. हा, सकाळी ती बातमी कळाल्यानंतर काय करावं हे सुचत नव्हतं, कारण गेल्या काही दिवसापासून ते आजारी होते हे खरं आहे, पण ज्या कवीनं एकेकाळी अख्खा महाराष्ट्र शब्दांच्या लईवर नाचवला, हसवला, गाजवला, त्या माणसाच्या मृत्यूची आपण कल्पना करू शकत नाही. अशी बातमी कधीतरी येणार हे खरं असलं तरी ती बातमी कधीच येऊ नये असंच वाटत होतं, पण ती दुःखद बातमी आज शेवटी आली, ऐकावी लागली. आमची पिढी महानोरच्या कविता वाचत वाचत मोठी झाली. त्यांच्या कवितांनी आमच्या पिढीला लेखनाची प्रेरणा दिली. महाराष्ट्रभर त्यांच्या कविता त्या काळी गाजत होत्या. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, केंद्रात तेव्हा मंत्री असलेले यशवंतराव चव्हाणांपासून ते लता मंगेशकरांपर्यंत सगळे लोक एक मुखानं त्यांच्या कवितेचं कौतुक करत होते. ते पाहत, ते वाचत, विस्फारलेल्यांनी त्यांची कीर्ती ऐकत आमची पिढी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे पुढे जात होती. पिता आम्हाला अजूनही पाठ, या शेताने लळा लाविला असा असला, परस्परांशी हसलो रडलो, आता तर हा जीवच अवघा असा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोली शब्द झालो. किंवा मी माझ्या विश्वात नांदतो ऐश्वर्याचा राजा, इथल्या माती मध्ये फुलविल्या चैतन्यगा, इथले रानो माळ सघन घन पसरत हिरवी द्वाही, बुडालो काणे आणि कमीही. अशा कविता वाचून अख्खा महाराष्ट्र झुलत होता, अख्खा महाराष्ट्र फुलत होता. त्या कवीच्या निधनाची बातमी वाचून अर्थातच अख्ख्या महाराष्ट्रातल्या वाङ्मय विश्वावर, भाव विश्वावर, सांस्कृतिक विश्वावर दुःखाची एक काळी छाया पसरल्यासारखं वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या तुमच्या प्रतिक्रियेसाठी आणि व्यक्त केलेल्या भावनांसाठी. प्रसिद्ध निसर्ग कवी महानोर यांचं निधन झालेलं आहे. अनेक प्रसिद्ध कवितांचा संग्रह आपण पाहिला ग्राफिक्सच्या माध्यमातून. अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेला गणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता, तिची कहाणी, पानझड, पळसळ, पळसखेडची गाणी,